नमस्कार, मी प्रसाद भारदे. नमस्कार, मी अमोक पोंगशे. द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्सच्या सेगमेंटमध्ये आम्ही दरवेळेस काही ना काहीतरी नवनवीन एपिसोड आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि तशीच आपल्या प्रेक्षकांची मागणीसुद्धा असते. आम्हाला बऱ्याचशा प्रेक्षकांनी हे सांगितलं की का रे दुरावा या मालिकेचं राऊंड टेबल कधी करणार, आणि नक्कीच ती तुमची इच्छा आम्ही पूर्ण केली आहे. तर असे नवीन नवीन एपिसोड्स घेऊन आम्ही तुमच्या समोर येतच आहोत, येणारच आहोत ह्याच्यापुढेही. पण जसं आम्ही तुमच्या या सगळ्या रेकमेंडेशन्सला प्रतिसाद देतो आहे, तसंच तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमची खूप मोलाची मदत आम्हाला हे सगळे भाग तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी आणखीन होणार आहे. सो तुम्ही या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर लाईक करा व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर, तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा. आम्ही तर हे सगळे इंटरव्ह्यू शूट करताना जुने दिवस जगतोच आहे. तुम्ही हे जेव्हा व्हिडिओज यूट्यूबच्या माध्यमातून बघताय तर तुम्ही हे दिवस पुन्हा एकदा मागे जाऊन जगत असाल अशी अपेक्षा करतो. तोच उत्तर आहे ना, तुझ्या नावातच ते उत्तर आहे. का रे दुरावा, बरं झालं बोलू. वा वा वा. ऑगस्टमध्ये 9 वर्ष पूर्ण झाली का रे दुरावाला, आणि जेव्हा मला मागच्याच वर्षी जेव्हा फोन आला होता तेव्हापासनं ते डोक्यात चक्र फिरू झालं की 9 वर्ष झाली आहेत, अजूनही प्रेक्षक त्याच नावांनी ओळखतात, अजूनही त्याच सिरियलच्या आठवणी सांगतात. कुठल्याही प्रयोगाला येणारे जे प्रेक्षक असतात ते आवर्जून जाताना सांगतात का रे दुरावा आम्ही अजून बघतो. तर हे जे त्यांच्या बाबतीत म्हणजे जे आम्हाला सतत अनुभवायला मिळतंय की रिकॉल व्हॅल्यू खूप आहे शोला कॅरेक्टर्सना, तर त्याचा दुसरा भाग काय येत नाही हेच फिलिंग होतं. जेव्हा ही सिरियल मी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा ही होऊ शकत नाही असं मला सांगण्यात आलं होतं. बरं, कारण याच्यामध्ये बरेचसे रूल्स मी ब्रेक करत होतो. हिरो हिरोईन खोटं बोलतायत, हिरो हिरोईन हे फारच कॉमन आहेत, ते फार असे हिरोईक नाही आहेत, फार सर्वसामान्य माणसं आहेत. आणि ऑफिस कसं काय चालू शकतं, आपल्याकडे किचन पॉलिटिक्स चालतं, सासू सुनांच्या स्टोरीज चालतात, तर हे सगळं काही चालेल असं वाटत नाही. त्यात 20-25 कॅरेक्टर्स एवढी सगळी तुम्ही कशी इंट्रोड्यूस करणार, सो खूप चॅलेंजेस होते. त्याच्यामुळे सगळेजण मला म्हणायचे की हे नाही होऊ शकत, याची सिरियल नाही होऊ शकत. आणि होणार सून मी मध्ये व्हॅल्यूज हे इतके इम्पॉर्टंट होते त्यांच्या त्या सिरियलमध्ये, की हिरोईन किंवा हिरो हे खोटं बोलतायत की आमचं लग्न नाही झालं, ही अत्यंत भयानक गोष्ट होती चॅनलवाल्यांसाठी. आणि मी फक्त त्यांना एवढंच कन्व्हिन्स करत होतो की ते खोटं नाही बोलत आहेत, त्यांना खोटं बोलावं लागतंय बिचाऱ्यांना परिस्थिती अनुरूप. सो ते का लागतंय ते आपण दाखवूया की नॉर्मली आता एवढ्या मालिका मी केल्या, पण मी खरं तर असं कधीच म्हटलं नाही की आता दुसरा भाग यावा. म्हणालो की कार्यदुरावाचा दुसरा भाग काय येत नाही, कारण तो फार इंटरेस्टिंग असेल. आम्ही आता ते सादर केलं त्याच्याही पुढे जाऊन तो होईल असं मला. जेव्हा जय अदिती बद्दल पहिल्यांदा ऑफिस स्टाफ पैकी कोणाला कळतं तर ते काकांना कळतं, अरविंद आणि त्यांनी तो सीन, आणि त्याच्यानंतर ते निघून जातात आणि आम्ही त्यांच्या मागे जातो आणि त्यांना कळलंय ते आम्हाला की तेव्हा इमोट होत होते आणि आम्ही फक्त बघून रडत होतो. कुठलाही सीन किंवा काहीही करायला उभे राहिलो तर असं नाही व्हायचं की हे नाही पटत आहे किंवा अरे आता करावं लागेल हे करायचंय. आणि वाचल्यानंतर जेव्हा रिहर्सल्स नाटकासारख्याच ऍक्च्युली व्हायच्या, म्हणजे सिन्स डे वन, ते आम्हाला आठवतंय मी 2 वर्ष सलग काम केलं तोपर्यंत अशाच व्हायच्या. आणि तिकडे मग इम्प्रोव्हायझेशनने वेगळाच सीन घडायचा आणि खूप मजा यायची. म्हणजे कुठेही असं नाही झालं की नाही नाही हा शब्द आलाच पाहिजे, हे वाक्य आलंच पाहिजे, हे असंच असलं पाहिजे, इतकं म्हणजे सूट आम्हाला सगळ्यांना त्यांनी पहिल्यापासून दिली होती. आणि मी खरं सांगते की एक तर तावडे काका आणि आपली विशाखाताई हे म्हणजे ऑलमोस्ट आमचे ऑफिस स्टाफचे आई बाबा असल्यासारखे ते कॅरेक्टर्स होते. सो त्यामुळे असं म्हणजे नंतर ती एक भीती पण गेली आणि तो एक नर्वसनेस जो होता तो सुद्धा गेला. सुनील काकांचं एक हे लक्षात ठेवले की मी थिएटर करून आल्यामुळे मला खूप हातवारे करायची सवय होती बोलताना, तर ते क्लोज लागला की थर्मोकॉल वगैरे उडायचा. सनी सांगायचा आमचा डिरेक्टर की तू अरे तू हातांवर जरा कंट्रोल ठेव थोडं थोडं. पण मग हात मी हलवले नाही की मला ते जसं मी मास्टरमध्ये करतो तसं क्लोजमध्ये यायचं नाही तेवढी इंटेन्सिटी प्रत्येक गोष्टीची. तर मग काकांनी सांगितलेलं की तू जे हातवारे वगैरे करतो ना तेच ती सगळी एनर्जी क्लोज असताना एवढ्यामध्ये आणायचा प्रयत्न कर. ते त्या अर्थात सांगितलं लगेच नाही, पण ते लक्षात असल्यामुळे हळूहळू मला ते
जमायला लागला बऱ्यापैकी. सो मी ते अजूनही लक्षात ठेवतो जेव्हा क्लोज. आणि तो सीन सर जाली सर होते, जाली सर तो सीन साधारण रिपिटेटिव्हली करायला लावत होते मला. आणि एका पण नंतर मला आठवत आहे मी ब्लँक झालो, मी रडलो, मी वॅनिटीत निघून गेलो, मी सर आले बोलायला, निघून गेलो म्हणजे वॉकआउट नाही केलं पण बरोबर इमोशनल झालो होतो मी निघून. मग आम्ही बोललो म्हणलं मला जमतच नाहीये का काम असं वाटायला लागलंय. नाही वेल, आता सुयश तू बोलता बोलताना बऱ्याच गोष्टींना स्पर्श करून गेलाय आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तरही तू याच्यातच देऊन टाकलेलं आहे. हरकत नाही म्हणजे काय ते आधी माहिती होत नाही, माहिती नाही ना. नाही मित्र जरी असलो तरी तसं काही म्हणजे पेपर फोडलेलं नव्हतं. मी फुलटॉस टाकला त्यांनी सिक्स मारला, पुढचा नोबॉल होता त्यालाही सिक्स मारून टाकला. आणि त्याचं फक्त तू आता पुढचा प्रश्न तुलाय सुरुची, जसं सुयशने सांगितलं की त्याला शिकायचं काय हे त्याला मिळून गेलं, तुझ्या दृष्टीने काय तुला ह्या पात्राने दिलं आयुष्यात? बरंच काही. सुरुवात खरं तर जेव्हा झाली तेव्हा मी ऑडिशनला ज्या दिवशी आले त्या दिवशी मला तिथे असं कळलं की म्हणजे विचार माझी सवय नाही आहे की काय कसं कधीपासून चालू आहे वगैरे. मला असं एक मुलगी आली होती, तिने मला सांगितलं कुठल्या कॅरेक्टरसाठी आहे. म्हटलं ह्या सिरियलच्या ह्या कॅरेक्टरसाठी. 3 महिने झाले ऑडिशन. माझं असं झालं अरे देवा. बरं त्यामुळे हो म्हणजे मी तेव्हा दिलं आणि माझं असं झालं ओके बरं 3 महिने चालू आहे. आणि मी लिटरली असा विचार केला की 3 महिने चालू असलेलं जर का एखादं कॅरेक्टर असेल तर हे आज मी केलं आहे आणि मिळालं असं. म्हणजे खूप अंडर एस्टिमेट करून मी त्या सीनसाठी गेले. मी वाचला ज्या क्षणी सीन मला तो इतका आवडला, कारण प्रत्येक कुठल्याही ऑडिशनला गेल्यानंतर साधारण एक मोनोलॉग असतो. इकडे जय आणि अदितीचं कॉन्व्हर्सेशन होतं आणि ते इतकं गोड होतं म्हणजे त्याला त्यांनी तर वर्षभर आधी दिलं. मी जेव्हा दिलं तेव्हा ती स्क्रिप्ट अशी होती. आपण जो सीन केला तो नाही मी जेव्हा केला ती स्क्रिप्ट वेगळी होती. अच्छा. आणि आपला सीन वेगळा सीन नाही आहे. ऍक्च्युली हा म्हणजे मी एक बघितलं का म्हणजे सिरियल आम्ही जेव्हा बघायचो त्यावेळेस याचं काय असेल की ती इतकी छान नाही अरे असं नाही सांगते तो सीन त्यांनी आता इथे सुरू केला होता. ऍक्च्युली फार गोड सीन होता की तिचा वाढदिवस असतो आणि तिला ट्रेननी जायचं असतं आणि तो म्हणतो नाही कारण तू मोठ्या घरातली आहेस. मोठ्या घरातली आहेस म्हणजे तुला ट्रेननी जाणं नाही आवडणार, आपण गाडीनी जाऊ. आणि तो गाडीचं सगळं प्लॅन करत असतो, कॅबचं हायर केलेली असते दिवसभर. आणि मी म्हणते नाही ट्रेननी जायचं आहे मला, तो एक्सपिरियन्स हवाय. सो हा सीन वाचल्यानंतर मला तो इतका आवडला. आमची ऑडिशन झाली त्यानंतर मी विचारलं की कोणी लिहिलाय, मग जाली सरांचं नाव सांगितलं, म्हटलं प्लीज त्यांना सांगा हा खूप गोड सीन आहे. आणि हा इतका म्हणजे असा सीन होता की आपण रोजच्या आयुष्यात असे वागत असतो किंवा असं कुठेच नाही वाटलं की एक हिरोईन कोणीतरी किंवा लीड आहे तर ती माझे तत्व मग माझे प्रिन्सिपल्स मग हे असं हे ते टिपिकल जे असतं ते काही नव्हतं त्यात. सो मला खूप मजा आली आणि आय थिंक एक 15-20 दिवसांनी त्याचा शॉर्टलिस्ट झाली आहे असं फोन आला. मी जे अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग आय थिंक आमचा सीन झाला जो तो म्हणतोय तो. आणि त्यानंतर मला डिरेक्टली ते ऑफिसमध्ये घेऊन गेले. मला माहीत नव्हतं कुठल्या चॅनलवरची सीन आहे. मी विचारलं नाही कारण मला असं झालं की माहीत नाही, दॅट डझंट मॅटर. आणि मग ते फायनल झाल्यानंतर असं कळलं की ओके ती झीची सिरियल आहे. सो अर्थात ती प्रोसेस सुरू झाली. जी प्रोसेस सुरू झाल्यानंतर मला आठवतंय ज्या मीटिंगसाठी आम्ही भेटलो तिकडे लिटरली सरांनी कॅरेक्टरायझेशन नाहीच फक्त पण त्याच्या पलीकडे हा माणूस पावडर लावत असेल तर तो कशी लावेल, मग तो ही पावडरचा हा डबा इथून तिथे कसा उचलून, मला ते लिटरली आठवतंय. आय वॉज सो इम्प्रेस्ड. माझं असं झालं असं
हे नाही कोणी सांगत एवढं डिटेलमध्ये जाऊन आपल्या त्या खोलीत त्या दुधाच्या पिशव्या चिकटवणं आणि एक्झॅक्टली म्हणजे त्या चाळीत पण आम्ही शूट करायला लागल्यानंतर इतक्या छोट्या 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 गोष्टी सरांनी वर्क केल्या होत्या. बरं सर आमच्यातले होऊन सगळे इथून तिथून धावपळ करून हे असं होते तसं मग एखादी बाई कशी बोलेल वगैरे इतपत आम्ही इतके हसायचो की सर ते करून दाखवायला लागल्यावर आम्ही खूप हसायचो. सो आय थिंक ती त्या सगळ्यापेक्षा ना ती प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती ज्यासाठी आम्ही सगळे थांबायचो. मग ऑफिस मधली असो घरातली असो आम्ही सगळे कल्ला करायचो लिटरली. सो आय थिंक त्या प्रोसेसनी खूप शिकवलं आणि शिकण्याची हाऊस निर्माण केली बेसिकली ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर ऐकण्याचा जो गुण असतो की कोण काय करतंय कोण काय बोलतंय तिथपासूनच आय थिंक ते सगळं खूप काही देऊन गेलं आणि आजपर्यंत त्या ज्या सवयी लागल्या आहेत त्या आजपर्यंत तशाच आहेत इंटॅक्ट आहेत. आणि लोक जेव्हा भेटतात जे म्हणजे आज त्यानंतर पण प्रोजेक्ट्स केली पण लोक आदितीच्या नावाने जे ओळखतात किंवा कारे दुरावा ही सिरियल म्हटल्यानंतर त्यांचं असं होतं की नाही आम्ही बघायचो म्हणजे कुठेही भेटले तरी त्या सिरियलचं नाव पहिले असतं. व्हॉट्सअपवर ग्रुप आहे अजूनही तुम्ही बोलता बोलता जे सांगितलं ना की मगाशी की आम्ही ते वाचन करायचो कदाचित त्यावेळेस सोशल मीडिया आणि हे एवढं इफेक्टिव्ह नसल्यामुळे तुम्ही ते एकत्र तुमचं ते मॉडेल मध्ये नसायचं ना आणि सिरियसली व्यवस्थित छान पुस्तक इतकं मस्त वाटायचं ना ते ऐकताना वगैरे. आणि मला ऍड करायला आवडेल की आमचे म्हणजे मास्टर झाल्यानंतर जेव्हा प्रत्येकाचे क्लोज लागायचे तर तेव्हा म्हणजे क्यू देण्यासाठी सगळेजण बसलेले असायचे तिथे. स्पेसिफिकली सांगायचं की क्यू देताना पण तुम्ही द्या क्यू सगळेजण बसलेले असायचे. पण मला एक सगळ्यांना तुम्हाला आता तुम्हाला नाही हा प्रश्न तुमच्यासाठी येतो प्रश्न हे तसे त्या पात्रामध्ये एकदम करारी आणि हे पण सीन चालू म्हणजे सीन झाल्यानंतर त्यांच्या ते खोड्या काय काय करायचं अरे ह्याच्यासाठी एक वेगळा एपिसोड करावा लागेल. आम्ही दोघांनी ती मस्ती सगळ्यात जास्त अनुभव केली आणि सुरुचीने इतके मस्ती करायचे काका विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट पण ना असे कपचूप बोलून जायचे काहीतरी आणि इझिली काका जेव्हा बोलतात ना तेव्हा पटकन ना आपल्याला कळत नाही की ते आपल्याशी बोलत आहेत कारण ते इतके शांत हळू आणि त्यांचा चेहरा इतका असा काय म्हणतो पोकर फेस हा आणि ते बोलून गेल्यानंतर थोड्या वेळाने असं होतं की ओ अच्छा हे झालंय म्हणजे मानसीताई सेटवर असायचे तर मानसीताई जनरली काही काही वेळेला बरं खूप गोड आहे मानसीताई पण आणि ती जनरली तिला काही वाटलं तर पटकन बोलायची किंवा रिॲक्ट व्हायची काही गोष्टींवरती आणि त्यावर काका फक्त शांतपणे एवढंच करायचं म्हणजे आमचं असं व्हायचं की आता हसू का रडू कारण बालसीताई समोर तोंडावर हसलो तर तिला राग येईल करेल असं वाटलं की माझी खिल्ली उडत आहे पण ते इतकं मजेशीर असायचं प्रेमळ असायचं राहतं आणि आमचे खूप लढ करायचे काका म्हणजे रोज न चुकता जेवणाचा एक डब्बा आमच्यासाठी वेगळा यायचा त्यांच्या डब्या व्यतिरिक्त आणि न चुकता ते सगळ्यांना बोलून मग बरेचदा वर खाली शूट असायचं वरती काकांचं आम्ही ज्या फ्लोअरवर शूट करायचो तिथे खालच्या फ्लोअरवरती ऑफिस आणि वरच्या फ्लोअरवरती काका आणि आमचे सीन्स असायचे. सो स्प्लिट युनिट दोन्हीकडे आम्ही धावपळ करतोय असं चालू असायचं तर त्यावेळेला खाली जर ब्रेक झाला किंवा काय तर काका लक्ष ठेवून असायचे की पोरांना बोलवा वरती जेवायला. सो ते सतत काळजी घ्यायचे सतत लक्ष असायचं त्यांचं. मला आठवतंय काकांबरोबर मी आयुष्यात पहिल्यांदा अलिबागला मासे पकडायला गेलो होतो काकांमध्ये काका घेऊन गेले होते आम्हाला ते वेगळंच हे होतं फार पण ते कमाल आहेत रे म्हणजे तू त्यांच्यावर काम करताना तुला जाणवतं की काय आपल्या वयाचे होऊन ते वागतात म्हणजे लिटरली कुठेही ती सिनियॉरिटी नाही काही नाही काही नाही त्यामुळे इतके छान गप्पा मारतात एवढ्या छान गोष्टी सांगतात किस्से सांगतात बरेच. सो त्यामुळे वेळ इतका मस्त जातो आणि खाण्यापिण्याची तर चंगळच असते. आणि ही जी व्यक्ती इकडे बसलेली आहे त्यांचं काय हे सगळ्यात नॉट सगळ्यात मस्ती पण ते असं लपून मस्ती नाही करत ते ओपनली मस्ती करत सगळ्यात मस्ती पण हे खूप धमाल करत पण हे खरंच किती छान आहे ना की क्यूला तुम्ही बसा दुसऱ्याला कोण पण फायदा दोघांचाही आहे हो म्हणजे मला मी जर त्याला उभं राहिलो जर तर तो काय करतो मला कळतं की मी काय मला मी करताना तो जर उभा राहिला तर त्याला कळतं की मी काय एक्सप्रेशन दिले मग तो त्या पद्धतीने त्याचे क्लोज असताना तो तसं रिॲक्ट करू शकतो ना तो आपला फायदा आहे. आणि असं करून दोन तो छान सीन तयार होतो
दोन्ही फायदे आहेत, सीनही चांगलं होतो, आपलंही काम चांगलं होतं असं त्याच्यामध्ये. आणि आजकाल कोण करत नाही, मी ते अगदी आग्रह करून सांगतो की प्लीज मी देईन क्यूला आणि मला जर क्यू द्याय तुम्ही तूच दे क्यू. तसं एक्सप्रेशन रिॲक्शन पण सिंक्रोनायझेशन पण तेवढं छान होतं. हा नाही, आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की असे एक्सपिरियन्स्ड ॲक्टर सिनियर ॲक्टर सेटवर असल्यामुळे ना जे नवीन आमच्यासारखे जे नवीन कलाकार येत आहेत ह्या क्षेत्राकडे ते सुद्धा जरा सिरियसली बघायला लागतात त्या क्षेत्राकडे. आजकाल काय होतं अनफॉर्च्युनेटली, म्हणजे खूप वेगळा मुद्दा मी बोलतोय पण मला तो रोज जाणवतो किंवा बरेचदा जाणवतो म्हणून की सोशल मीडियामुळे आजकाल खूप कमी वेळात आपल्याला खूप प्रसिद्धी मिळते आणि आपल्या प्रत्येक पोस्टवर व्हिडिओवरती लोक भरमसाठ कमेंट्स आणि लाईक्स आणि हे सगळं करत असतात. त्यामुळे नवीन येणारी मुलं साधारण 10व्या दिवशी स्टार झालेले असतात, 10व्या 15व्या दिवशी, आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला यायला लागलंय आणि मग बाकीच्यांकडनं शिकणं, त्यांचं बघणं, त्यांचं ऐकणं हे कमी होतं आणि मग त्यांना शिकवणं, हा ते महत्त्वाचं वाटत नाही. त्यांना सोशल मीडिया शिकवणं, त्यांना रील्स बनवणं शिकवणं हे जास्त इम्पॉर्टंट व्हायला लागतं, जे चांगलं आहे. म्हणजे मला सोशल मीडियाबद्दल आक्षेप नाही आहे, पण तो वेगळा प्लॅटफॉर्म आहे. आपण ज्या माध्यमात काम करतोय तिथे वेगळ्या पद्धतीचं एक त्याचं विश्वास वेगळं. 30 सेकंदाचा अभिनय, 30 सेकंदाचा अभिनय म्हणजे तुम्ही काय आणि काहीच नसतं. ते जे वाचन, वेगवेगळं वाचण्याची सवय सेटवरती लागणे, किंवा असं पण व्हायचं काही वेळेला की प्रल्हाद आमचे डायलॉग्स लिहायचा कुरतडकर, आणि प्रल्हाद खूप सुंदर डायलॉग्स लिहायचा. म्हणजे काही काही सीन्सला मला आठवतंय मी त्याला फोन करून सांगितलंय अरे हा कमाल लिहिलाय सीन म्हणून, मज्जा आली वाचताना. तर सीनमध्ये काही विषय असे आले की त्या रेफरन्सनी काहीतरी वेगळे विषय यांच्याकडनं यायचे, बर सुनील काकांकडनं, अरुण काकांकडनं, विशाखादेकडनं, मानसीताईकडनं, की जे आमच्या आजूबाजूला पण नसतात विषय, आमच्या बोलण्यात सुद्धा नसतात, कारण जुन्या काही आठवणी, जुने काहीतरी विषय. जसं आत्ता सरांनी सांगितलं की त्यावेळेला जर का एखादा इन्सिडेंट आम्ही दाखवला असता तर तो खूप प्रॉब्लेमॅटिक झाला असता, पण आता ते ऍक्सेप्टन्स आलाय. सो तसं असे काही विषय जे आमच्या आजूबाजूला डिस्कस व्हायचे नाहीत किंवा बोलले जायचे नाहीत ते विषय त्या सीन्सच्या डिस्कशन्समध्ये वाचनामध्ये डिस्कस व्हायला सुरुवात व्हायचे. आणि तुम्ही घरी जाताना काहीतरी वेगळं घेऊन जायचा, म्हणजे तुम्ही पॅकअप झाल्यानंतर जेव्हा घरी जायचा तेव्हा तुमच्या डोक्यात एक वेगळा विषय घोळत राहायचा, काहीतरी सगळ्यात महत्त्वाचं भर पडते ज्ञानात, काहीतरी तुम्ही आजूबाजूच्या लोकांकडे बघण्याच्या तुमच्या मॅच्युरिटीमध्ये थोडासा फरक पडतो. आणि तो मला वाटतं सेटवरती अशी लोकं असल्यामुळे होतो. जर प्रत्येक जण सगळे स्वतःच मध्ये इन्वॉल्व्ह राहायला लागले तर मग त्या सेटवरती फार हा म्हणजे एका पॉईंट नंतर सगळेजण हा चल माझं झालं का मी जाऊ का ह्याच झोनला असतात. आमच्याकडे मला नाही आठवत कोणी पॅकअप झालं का जाऊ का ह्या घाईत असायचे, अंटिल अँड अनलेस कोणाची हे असेल घाई असेल, किंवा मालिकांचं चित्रीकरण एका पॉईंट नंतर खूप काळ जर चालू राहिलं, विषयात जर पाणी घालणं चालू राहिलं किंवा मालिका आवडतीये प्रेक्षकांना म्हणून ती चालू राहिली, एका पॉईंट नंतर काही आर्टिस्ट असे असतात किंवा काही टेक्निशियन्स असे असतात ज्यांचा इंटरेस्ट संपलेला असतो, नुसतंच करायचं म्हणून करतात. मला आठवत नाही कार्यदुरावाचं कधीच हे झालं, म्हणजे शेवटचा भाग शूट करताना किंवा शेवटचा दिवस अंगावर येतो अजूनही आठवण आली. शेवटचा दिवस हा मी आयुष्यात कधी विसरू नाही शकतो. सगळे रडत होते टेक्निशियन सकट, मी आयुष्यात एवढ्या सिरियल केल्या कधी रडलो नाही, पण ही सिरियल बंद होताना खूप रड. हा म्हणजे कोणाला उद्यापासून हे बंद व्हावं, आणि ती मला वाटतं ती ह्या शोची कथेची सगळ्या कॅरेक्टर्सची गंमत आहे. त्याचं क्रेडिट सगळ्यांनाच जातं, सगळेच जण जे जे इन्वॉल्ड होते त्याच्यात. म्हणजे मला एक सगळ्यात आवडलेली गोष्ट या मालिकेची की लव्ह स्टोरी नव्हती, म्हणजे तशी टिपिकल लव्ह स्टोरी नव्हती, लव्ह ट्रायंगल्स होते पण ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने इनकॉर्पोरेट केले होते. पण जी कॅरेक्टर्स दिसायची मालिकेत त्या प्रत्येकाच्या बॅकस्टोरीचा इतका विचार केला होता ना डिटेलमध्ये, त्यामुळे ते खूप इफेक्टिव्ह होतं. म्हणजे आम्हाला बॅक ऑफ द माइंड प्रत्येकाला प्रत्येकाची बॅकस्टोरी माहिती होती आणि ते कधी रिव्हील होतं याची वाट बघायचो आम्ही फक्त, की ह्याची स्टोरी कधी रिव्हील होणार आहे, ह्याची स्टोरी कधी रिव्हील होणार आहे, जुईची स्टोरी कधी रिव्हील होणार आहे, रजनी आणि रजनीला जय आवडत असतो ती ते कन्फेस करेल की नाही, हे सगळं हे इंटरेस्टिंग होतं. ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि त्या तेच जास्त डिस्कस केलं जायचं. मला खरंच नाही आठवत ना आपण कधी असे मीम्स शेअर केलेत सेटवरती किंवा रील्स शेअर केलेत, असं फार नाही नव्हतं. असतं आपला छोटा फोन जो होता जो SMS
आमच्यापैकी फार त्याचा वापर इंस्टाग्राम आता जितका आहे तेवढा ग्रो नव्हता. नीड बेस होतं ते. हा म्हणजे ते कंपल्सरी नव्हतं, नीड बेस होतं. करेक्ट करेक्ट. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि या सगळ्या ह्याच्यात मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आणि ओम तुझ्यापासून मला सुरुवात करायची की या मालिकेची प्रसिद्धी एवढी झाली, प्रेक्षकांना खूप आवडली ती मालिका, तर याची बलस्थानं काय असू शकतात हे जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तुझ्यापासून सुरुवात करूया. बलस्थानं तर खूप आहेत. मी माझ्या पात्राच्या रिलेटेड तेवढं मी सांगतो कारण बाकी सांगायला हे जास्त योग्य आहेत कारण त्यांनी सुरुवातीपासून तो प्रवास केलेला. करेक्ट. माझं साईप्रसादचं पात्र असं होतं की ते खेड्यातल्या खेड्यातून शहरात आलेला आहे मुलगा आणि तिथे जॉब करतोय, पण तो बोलण्यात त्याच्यात ग्रामीणच आहे, भाषा त्याची ग्रामीणच आहे. सो त्याच्यामुळे ते मला खूप नंतर मेसेजेस वगैरे प्रत्येक सिरियलला येतातच, पण तेव्हा मला खूप लोकांचं यायचं की आम्हाला तोच आमच्या घरात कोणीतरी बसलेला तिथे बघायला मिळतोय. सो तो कनेक्ट होतो की अरे आपल्या घरातला माणूस जर मुंबईत गेला आणि अशा ऑफिसमध्ये कामाला गेला तर काय होईल, हे त्यांना कनेक्ट व्हायचं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला तर खूप खरं तर मला खूप खूप छोटं ऑफिसमध्ये 10-12 जणातलं मी एक होतो, तो पण एक वर्षाने आलेलं कॅरेक्टर, पण मला एवढं लोकांनी प्रेम दिलं आणि कारण ऑलरेडी वातावरण आणि प्लॅटफॉर्म सेट होता सगळा, सिरियल ऑलरेडी चांगली खूपच हिट होती, सगळ्यांना कनेक्ट झालेली होती. सो मला त्यात माझं कनेक्ट तो वाटतो की तो ग्रामीण हे टच आल्यामुळे ती बलस्थान असो. हा हे माझ्या कॅरेक्टर रिलेटेड ते असं. ग्रेट ग्रेट. मला असं वाटतं जसं जाली सर म्हणाले की जे रिस्क फॅक्टर जो होता की एवढे कॉमन असलेले हिरो आणि हिरोईन, सो मला वाटतं की तेच जास्त लोकांना जवळचं वाटलं की माझ्यातलं कोणतरी आहे जो हिरो आहे किंवा माझ्या बाजूला राहणारी मुलगी आहे किंवा माझी गर्लफ्रेंड आहे जी हिरोईन आहे. सो मे बी ती एक गोष्ट होती जी लोकांना आवडत होती की ही माझ्या घरची सिरियल आहे असं. मला वाटतं खरी पात्र होती, कॅरेक्टर्सची गोष्ट होती, कुठल्याही हिरो हिरोईनची गोष्ट नव्हती, कुठल्याही खलनायक नायकाची गोष्ट नव्हती, सगळी पात्र होती, सगळ्यांची गोष्ट होती, दोघांची नव्हती. हे दोघं निमित्त होते किंवा त्यांच्यातला दुरावा हे निमित्त होतं त्या सगळ्यांची गोष्ट सांगण्या साठीचं. सो मला वाटतं ती सगळी पात्र इतकी खरी आणि रिलेटेबल होती. त्यातली काही पात्र आम्हाला आमच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा नंतर भेटली. सो मला वाटतं ते सगळ्यात मोठं बलस्थान आहे या मालिकेचं. सर मालिकेची गोष्ट आणि पात्र जसं यांनी सांगितलं आणि खूप रूल्स आम्ही ब्रेक केले या मालिकेमध्ये जे की त्याआधी केले नव्हते, जे की एक रिस्क फॅक्टर होता, पण लोकांना ते आवडत गेलं की आम्ही जे जे काही रूल्स ब्रेक करत गेलो. कारण आजही आपण जर तुम्ही पाहिलं तर सिनेमामध्येही ते होत चाललंय आणि सिनेमामध्ये खूप पुढे चाललंय आपला सिनेमा त्या बाबतीत. सिरियलमध्ये त्या बाबतीत खूप कमी आहोत आपण. म्हणजे जर का तुम्ही तो लंच बॉक्स नावाचा सिनेमा पाहिला असेल तर एखाद्या पत्नीला एखादी चिठ्ठी येणं आणि तिने त्याच्यावर उत्तर देणं याच्यावर मालिका झाली नसती कदाचित, कारण हे चुकीचं आहे, व्हॅल्यू वाईज चुकीचं आहे की तिने ते नवऱ्याला सांगायला पाहिजे की डब्यामध्ये चिठ्ठी आली या कुठल्या तरी पुरुषाची, पण ती त्याला उत्तर देते हे आपण ॲक्सेप्ट केलं आणि त्या सिनेमाने 100 कोटीचा धंदा केला आहे. करेक्ट. सो अशा वेळेला जर एखादी हिरोईन कुठल्या तरी एका महत्त्वाच्या परिस्थितीमध्ये अडकून खोटं बोलते, तिला खोटं बोलावं लागतंय, ही गोष्ट जर पचू शकते लोकांना तर लोक बेसिकली प्रेक्षक जर एकमेकांना समजू शकतात तर ते मालिकेतल्या कॅरेक्टर्सना का समजू नाही शकत. एक बेसिक माझा प्रश्न होता की त्यांनाही त्यांना समजायला हवं. सो मी असं म्हणेन की नव्या प्रकारची कॅरेक्टर्स आल्यामुळे, नव्या प्रकारची गोष्ट आल्यामुळे ती जास्त लोकांना आवडली. सुयश म्हणाला तसं खूप रिअलिस्टिक पात्र होते यात, म्हणजे छोट्याहून छोटं मोठ्याहून मोठं. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ऑफिसची गोष्ट जी सगळे अनुभवतात आपल्या लाईफमध्ये, 9 ते 5 जे ऑफिस असतं ते ऑफिसमध्ये असणारे सगळे पात्र त्या मालिकेत होते, सगळे कॅरेक्टर्स होते जे आपल्या आजूबाजूला ते अनुभवत असतील. सो ते जे 9 ते 5 ते जे जीवन जगतात, कारण आपण आपलं खरं आयुष्य म्हणजे आपलं पर्सनल लाईफपेक्षा जास्त बरीच लोकं ऑफिसमध्ये तो काळ घालवतात जसं आपण आपल्या कामाच्या ठिकाणी घालवतो. सो तो काळ जो टीव्हीवर कधीच दाखवलेला गेला नव्हता आजपर्यंत, कारण कुठल्याही मालिकेत जरी ऑफिस किंवा काही दाखवलं तरी घर मुख्य असतं, पण इथे दोन्ही होतं, म्हणजे ऑफिसही तितकंच महत्त्वाचं, घर पर्सनल आयुष्यही तितकंच महत्त्वाचं. सो मला असं वाटलं ती USP होती जे टीव्हीवर पहिल्यांदा दाखवलं गेलं आणि इतक्या यशस्वीरित्या ते म्हणजे ते कॅरेक्टर्स दाखवले गेले. सस्टेनेबिलिटी पण ॲब्सोल्युटली. ग्रेट ग्रेट.
अरुण दादा. मला जे भावलेली गोष्ट आहे यातली की संपूर्ण जगभर असा एक समूह आहे किंवा अशी एक संख्या आहे लोकांची, काय करायची आहेत नाती जाऊ दे ना आपल्याला कोणाची काय करते मर दे, पण असा एक बहुसंख्य समूह आहे ज्याला हा नात्यांमधला वाढत जाणारा दुरावा नको आहे. तर तो या निमित्ताने जवळ येताना त्यांना दिसला याचाच अर्थ असा की चांगल्या विचारांनी वाईट विचारांवर मात केली. हा सगळ्यांचं तेच आहे की जे मत आहे सगळ्यांचं तेच आहे की ही लोकांना आवडली कारण ती लोकांच्या जवळची वाटली की त्यांना ते स्वतःला त्याच्यात बघायला लागले त्या मालिकेमध्ये किंवा प्रेमात पडले प्रत्येक कॅरेक्टरच्या प्रेमात पडले. कुठेही दिसलं तरी ते प्रेमाने बोलायचे किंवा काय करूनही काय नको असं व्हायचं लोकांचं. आणि ऑफिसची गंमत सांगायची झाली तर ऑफिसमध्ये आम्ही ज्या गमती करायचो ते काय काय ऑफिसमध्ये व्हायला लागल्या म्हणजे ते इतकी लोक त्याच्यात इन्वॉल्व्ह झाली आणि ती मजा घ्यायला लागली ते स्वतः पण मजा घ्यायला लागली. त्यामुळे लोकांची इन्वॉल्वमेंट या सिरियलमध्ये होती मनाने आणि सगळ्याच गोष्टीने, त्यामुळे ती लोकांना आवडली. वेल, आपण आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत की जिथे आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ज्यांनी ही सिरियल पुन्हा ती बघितली आणि त्याच्यावरती ज्यांनी कमेंट्स त्यांच्या दिलेल्या आहेत तर त्या कमेंट्स तुम्हाला वाचायच्या आणि त्या वाचल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावरती रिॲक्टही व्हायचं. सो इथून ते जाणार आणि तसंच ते माझ्याकडे यावं. खूपच मस्त सिरियल होती, ह्याचा सेकंड पार्ट यायला हवा. जय आदितीची जोडी मस्त आहे. वा वा. आणि हार्ट्स असे हार्ट ना ते हार्ट आणि खूप सारे हार्ट व्हॉट्सअपवर असतात. माय फेवरेट सिरियल, जय आणि आदिती आर माय फेवरेट कपल, परत एकत्र यायला पाहिजे या दोघांनी. आणि टायटल सॉन्ग तर माझं ऑल टाइम फेवरेट. इन शॉर्ट इट्स अ फुल पॅक बेस्ट सिरियल एव्हर ऑन एनी मराठी चॅनल. सो आताच ह्याच्याबद्दल सुयश सर टायटल सॉन्गची गंमत सांगा ना कमेंट वाचायच्या आधी. कुठली वाली आधीचे टायटल सॉन्ग होते. हा मॅच सुरू कसं शूट करायचं नाही करायचं मग कसं सीन वापरले गेले सांगा ना, मी थांबतो. तो नाही खूप मोठ नाही घ्या घ्या की सर घ्या ते नंतर बघतील काय करायचं. हा त्याचं जे टायटल सॉन्ग होतं जे आधीचं जे टायटल सॉन्ग होतं ते जवळजवळ सिनेमातल्या हिरो हिरोईनचं जसं गाणं असतं तसं ते होतं. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर शाहरुख खानचं जे गाणं होतं ना सूरज हुआ मध्यम त्या टाईपचं ते होतं आणि ते सगळ्यांना खूप आवडलेलं. आणि की आता की आता ह्याच्यावर आपण व्हिज्युअल शूट करायचे म्हणून खूप मीटिंग्स वगैरे झाल्या आणि नंतर कळलं की अरे आपल्या एवढं बजेट नाही आहे तर आपण काय करूया. आणि मग मी म्हटलं की चला मग आपली गोष्ट कशावर आहे त्याच्यावर आपण फोकस करूया, आपण खूप लांब नको जाऊया. सूरज मध्यम मग आपल्याला कळतं की आपली फॅमिली कशी आहे, मग आपली फॅमिली मिडल क्लास आहे हिरोची फॅमिली, मग असं आहे तसं आहे असं करून करून मग संगीत दिग्दर्शकाला ते कळलं की ह्यांना काय म्हणायचंय. मग त्यांनी फार सुंदर असं एक छान वेगळी ट्यून बनवून सेम गाणं जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीने बनवलं आणि मग ते शूट करायचं असंही ठरलं होतं. पण आमचे एपिसोड्स तोपर्यंत झाले होते शूट आणि आमचे एपिसोड्स एवढे आवडत होते चॅनलमध्ये सगळ्यांना की ते म्हणत होते की ह्याच्यातले शॉर्ट्स आपण वापरूया कारण ते जास्त रिअल वाटतील ज्या पद्धतीने आपली सिरियल आहे. आणि मग आम्ही सगळे सिरियलमधले शॉर्ट्स वापरून त्याचं टायटल सॉन्ग बनवलं जे खूप आवडले लोकांना आजही. क्या बात. शोभा शिरसे 6872 असं म्हणतात की द मोस्ट एक्सपेन्सेस ऑफ जय अँड आदितीज इन्कम आर देअर SMS चार्ज बिकॉज देर इज नो जिओ अँड फ्री कॉल्स अँड SMS. बघ लोकांचं किती लक्ष होतं. अरे गणेश गावंडे असं म्हणतात खरंच खूप खूप छान सिरियल होती, मी रोज बघत होते. आय लाईक जय अँड आदिती व्हेरी मच. ओ थँक्यू व्हेरी मच. फक्त एकच प्रसंग सांगू इच्छितो की एकदा सिरियल झाल्यानंतर 2-3 वर्षांची गोष्ट आहे, म्हणजे आत्ता गेल्या 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मी डोंबिवली स्टेशनवर ब्रिज चढत होतो आणि यांच्यासारखंच एक सेम टू सेम कपल लग्न होऊन 1 वर्ष झालं असेल 2 वर्ष झाले असतील आणि मे महिना संपला होता मला वाटतं आणि त्यांच्या हातामध्ये दोघांच्या हातामध्ये एक मोठी बॅग होती, एक हिने एकीकडून पकडली होती आणि त्याने एकीकडून पकडली होती आणि दोघं माझ्या पुढे चढत होते आणि मला कसली तरी घाई होती तर मी बाजूने गेलो तर धक्का लागला आणि त्या मुलीचा मोबाईल पडला
माझ्याकडून. तर मी एवढा घाबरलो की मी दोन पायऱ्या खाली उतरलो आणि तो द्यायला घेतला तर त्याची लाईट जळली होती नो, आणि त्याच्यावर कारेदुरावाचं हे होतं उफ स्क्रीन सेवर. आणि मी 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 ते बघून इतकं माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी म्हटलं ओ म्हणजे ही गोष्ट आणि कॅरेक्टर्स किती दाखवण्याची किती पोचलेले असतात त्यांच्यापर्यंत आणि ते किती प्रेम करत असतात हे मला तेव्हा कळलं. आणि मी दाखवलं खोटं वाटलं असं आपल्याला. हा मी मग त्या मुलीला ते दिलं आणि मी मला इतकं बरं वाटलं. आणि ते यांच्याच ऐसे होते, फक्त एक एकाने तिकडून ती बॅग पकडली होती, एकाने इकडून आणि मोबाईल पडला होता आणि त्याच्यावर हे स्क्रीन वर कारेदुराव. कदाचित त्याचा तो प्रसंग आधी घडला असता तर तो प्रसंग आम्हाला स्क्रीनवर दिसला. पुढे सोनाली असं म्हणते की सॉन्ग अँड सिरियल दोन्ही छान, सुयश आणि सुरुची छान जोडी परत आले पाहिजेत एकत्र. मॅनिफेस्ट करूया आपण. हो कारे दुरावा तू सूरज लीजंड्स वॉच दिस सिरियल इन फेब्रुवारी 2021 झालंय काय बोलत आहे. सगळ्यांना त्यांनी खुश केलं का आवडली. लेजंड्स वॉच दिस सिरियल इन फेब्रुवारी 2021 जय आणि केतकर काकांची केमिस्ट्री खूपच मस्त दाखवली आहे. मी मगाशी जो किस्सा सांगितला तो बोलू का, पण तो शूट नाही केलाय केतकर काकांबद्दलचा. मला ना हे वाचल्यानंतर मला तो खूप जवळचा किस्सा आहे. प्लीज प्लीज. आणि पार्ल्यात मी राहायचो तेव्हा आणि मी एकदा फडके स्वीट्स जे आहे तिथे मिठाई घ्यायला गेलो होतो आणि अचानक माझ्या पाठीवर एक असा थपाटा दिल्यासारखा एक हात आला आणि मला कळलं नाही. बरोबर त्यावेळेला कारेदुरा ऑलमोस्ट एक वर्ष सव्वा वर्ष झालं होतं, त्यामुळे लोक ओळखायला लागली होती, लोक कॉम्प्लिमेंट्स द्यायची आणि पार्ल्यातली लोक बऱ्यापैकी पुणेरी लोकांसारखे बरेचदा असे जातात काय कलाकार असं वगैरे बोलून जातात. प्रेमा अशी हा म्हणजे प्रेमानेच, पण ते काय कलाकार आज रिक्षात वगैरे असं बोलून जातात. तर मला सवय होती पार्ल्यातल्या लोकांची तसं रिॲक्ट होण्याची. पण ते काका ना त्यांनी मला हे केल्यानंतर मी म्हटलं की सॉरी काही म्हणजे मला कळलं नाही का त्यांनी अचानक पाठीवर मारलं आणि ते बोलायला लागले. ते म्हटले तू जय ना, म्हटलं ते बोलायला लागले आणि ते अचानक बोलता बोलता रडायला लागले आणि ना पुढचा अर्धा पाऊण तास ते रडत होते फक्त. आणि मला अजूनही आठवते तिथे बाहेर एक असा बाकडा आहे बसायला, मी तिथे त्यांना घेऊन बसलो आणि त्यांचं फक्त रडणं चालू होतं. ते बोलत होते त्यांच्या आयुष्यात केतकर काकांचं कॅरेक्टर जे आहे तसाच त्यांचाही मुलगा त्यांना सोडून US राहत होता. बरेच वर्षात त्यांचा काही संपर्क फार झाला नाही, फक्त फोनवर कधीतरी अधूनमधून बोलणं व्हायचं. आणि त्यांनाही केतकर काकांना दाखवली होती आमच्या मालिकेत, तशीच एक बहीण होती जी मुंबईतच होती. तर त्यांचं मुंबईत सगळं सेटल्ड आहे, छान श्रीमंती आहे, घरी सगळं उत्तम आहे, ते एकटेच आहे. पण तो जो एकटेपणा आहे त्यांना तो इतका खायला उठला होता आणि तो मला लाईव्ह बघायला मिळत होता. मी हादरलो होतो त्यावेळेला. ते सगळं बोलणं झाल्यानंतर त्यांच्या बहिणीला त्यांनीच फोन लावून दिला आणि छोटा फोन होता त्यांच्याकडे. ते इतकं सगळे पैसे त्यांना फक्त फोन साठी लागायचा तो फोन की आवाज ऐकायला स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचा. आणि त्यांच्या बहिणीने मला एक्सप्लेन केलं की त्यांच्या बाबतीत हे झालं आणि तुमची मालिका सुरू झाल्यापासून त्यांच्या बहिणीने खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. त्या म्हटल्या होत्या की आमचे माझा भाऊ अनेक वर्षात आमच्या कोणाशीच फार बोलायचा नाही, फार संबंध ठेवायचा नाही, स्वतः स्वतःच्या जगात हरवलेला असायचा. तुमची मालिका सुरू झाल्यापासून केतकर काका काकूंचं कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ह झाल्यापासून अचानक आम्हाला त्यांचे फोन यायला लागले. ते आम्हाला भेटायला कधी येत आहे, घरी कधी येत आहे असं विचारायला लागलेत. ज्यांनी कधीच कोणाला बोलवलं नव्हतं, जसं मगाशी काका म्हणाले की असा खूप मोठा समूह आहे ज्यांना नात्यांची काही पडलेली नाही आहे, नको आहेत नाती आणि एकटं राहायचं आहे असं वाटतं. अशातलाच एक माणूस मला प्रत्यक्ष आयुष्यात या मालिकेमुळे भेटला आणि असे तो इन्सिडन्स मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आय होप त्यांची फॅमिली पुन्हा त्यांच्याशी रियुनाईट झाली असेल, पण त्या मालिकेमुळे ते त्यांच्या फॅमिलीशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत होते, माझ्याशी बोलायचा प्रयत्न त्यांनी त्याचमुळे केला होता. अदरवाईज तो एकलकोंडा झालेला एक माणूस आहे ज्याला बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही. सो आय थिंक इट्स द पॉवर ऑफ कमाल. फार कमी ऐकायला मिळतं हे नुसतं मनोरंजनाचं साधन असं.
तुम्हाला प्रत्येक कलाकृतीतून, मग ते पुस्तक असो, नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो, चांगला आणि संस्कारी विचारच येतात. ऑफकोर्स ती बाजू वरचट दाखवण्यासाठी तुम्हाला अपोजिट विरुद्ध बाजू दाखवण्याची असतच, पण म्हणून स्वीकार चांगल्या गोष्टीचा संस्कार म्हणून अशी धारणा ठेवली पाहिजे काम करणाऱ्या. म्हणजे अनेकदा होतो ना की फॅमिली ग्रुप्समध्ये आपले आई वडील किंवा काका काकू किंवा असे नातेवाईक काही गोष्टी मुद्दामून पोस्ट करतात, कारण त्या फॅमिली ग्रुपमध्ये सगळेजण असतात, मुलं पण असतात, त्यांची त्यांचे नातेवाईक पण असतात, कोणाला तरी काहीतरी त्या व्हिडिओतनं किंवा मेसेजमधनं त्यांना सांगायचं असतं, डिरेक्ट सांगता येत नसतं. आणि मला वाटतं मालिकांनी तेच दिलं प्रेक्षकांना आणि तेच देत आहेत अजूनही मालिका, की जेव्हा सगळी फॅमिली एकत्र बसून एखादा मुद्दा बघत असते, त्यातल्या काही जणांच्या मनातलं चालू असतं समोर आणि ते एकमेकांना बघ चालतं ना की असं, म्हणजे मराठी मालिकांमध्ये होत असं मला वाटतं, सांगावं असं सांगतात बघता मराठी मालिकांमध्ये होत. आणि ते मला वाटतं इज दॅट्स ब्युटिफुल, मला वाटतं त्यामुळे हे माध्यम तितकं सुंदर आहे आणि माझं त्यामुळे या माध्यमावर अजूनही खूप प्रेम आहे, की हे हा कनेक्ट तुम्हाला अदरवाईज नाही सापडू शकत. वेल, मला नाही वाटत त्याच्यापेक्षा कुठला असा एक उत्तम असा शेवट या एपिसोडचा असेल, कारण इतकं भरभरून बोललात. आणि सुयश, तू शेवटी जो काही प्रसंग सांगितला तो प्रसंग असेल, ओमने सांगितलेला प्रसंग असेल, काय या चर्चांमधनं नात्यांच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करत करत तुम्ही गेलात आणि पुन्हा एकदा आम्हाला त्या वळणावरती आणून सोडलं. पुन्हा विचार करायला तुम्हाला आता आम्ही भाग पडतो आहे, तो दुरावा कमी करा आणि पुन्हा भाग दोन आणा त्याचा, ही मनापासून विनंती करतो. नक्कीच, स्पेस बारच्या या स्टुडिओमध्ये आपण सगळेजण आलात आणि या स्टुडिओमध्ये आपण हे आत्ताचं सगळं शूट केलं, त्यांचेही मनापासून आभार. आणि आमच्या ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे आहेत पुण्याच्या, त्या ब्युटी प्रॉडक्ट्स खास बनवतात, सो त्यांनी तुमच्यासाठी एक भेटवस्तू पाठवली, ती मी आत्ता प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्याकडे देतो. आणि परत आता जालिंदर सर, तुम्ही ते शिवधनुष्य पुन्हा एकदा पेला. यस, आणि त्याला ते शिवधनुष्य वाटत नसेल पण ते तुम्ही पेला आणि मला वाटते पुन्हा एकदा कार्य दुरावा तो संपू दे आणि नवीन नवीन चांगल्या घटना त्याच्यामध्ये घडू. आणि कास्टिंगचा काय प्रॉब्लेम नाही, सगळे तयार आहेत, सगळे तयार आहेत, सगळे तयार आहेत, सगळे सगळे तयार, नवीन कॅरेक्टर येऊ शकतो. आणि कोणालाही कधी विचारा, जो बाहेर काम करत आहे तो लगेच धावत येईल काम करायला. येस येस, थँक्यू सो मच आणि भेटूया. थँक्यू.